गणेश विसर्जन विहिरीची साफसफाई महापालिकेने सुरू केली, मात्र कामगारांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार यावेळी करण्यात आलेला दिसत नाहीये। विसर्जन विहिरीची साफसफाई दरम्यान आतापर्यंत 3 कामगारांचा मृत्यू झालाय। गणेश विसर्जन विहिरीच्या साफसफाईची आठवण दरवर्षी गणेशोत्सव तोंडावर आला कीच महापालिकेला होते। ठेकेदारांमार्फत हे काम दरवर्षी करून घेण्यात येतं, याही वर्षी हे काम सुरू झालंय। आज जिल्हा परिषद मैदानावरील गणेश विसर्जन विहिरीचं काम सुरू झालंय, मात्र यावेळी साफसफाई करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षेची साधनं देण्यात आलेली नाहीये। 2 वर्षांपूर्वी संजय नगर मुकुंदवाडी येथील तर मागील वर्षी टीव्ही सेंटर येथे एका कामगाराचा विहिरीतील विषारी वायूमुळे मृत्यू झाला होता। याही वर्षी हे काम धोकादायक पद्धतीने होताना दिसतंय। अपघात झाल्यानंतरच मनपाला जाग येणार का असा प्रश्न विचारला जातोय।